आपण नवीन असाल तर माझ्या अखिल दामोसर क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, म्हणजे आपण नोटिफिकेशनमध्ये आपल्याला अपडेट सूचना मिळत राहतील. परंतु आपल्याला जे खाली जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा म्हणजे, आणि बेल दाबून ऑल करा म्हणजे आपण माझ्या चॅनलला ॲड व्हाल, आपल्याला पूर्ण माहिती शैक्षणिक मिळत राहील. आपण पाहणार आहोत महत्त्वाचं परिपत्रक 30 एप्रिल 2021 महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2021 निधी वितरणाबाबत तात्पुरती व्यवस्था होत आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग ते परिपत्रक आहे. प्रस्तावना वित्त विभागाकडून असतात. अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे BIIMS प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी परिनियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा संयोग सेवा महाराष्ट्र राज्य पुणे सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मुंबई यांनी वितरित करण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय 2020-21 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागातील अर्थसंकल्प झालेला व वित्त विभागाकडून BIIMS प्रणालीवरील प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे परिपत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याची मान्यता देण्यात येत आहे. इथं नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या 3,730.80 निधी आणि आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 7,747.85 आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 11,103 निधी आणि आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 42,500 निधी वितरित करण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 6,954 आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 29,20,859 आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 22,389.55 आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 21,71,117.55 आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 2,236.55 माध्यमिक शिक्षण मंडळासाठी भरायचं आहे. आयुक्त शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे शाळा तपासणी वगैरे 3,598.95 पुन्हा या ठिकाणी माध्यमिक शिक्षण शासकीय शाळा मुलींसाठी माध्यमिक शाळांसाठी आहे. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 6,685.2 आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे शाळांना कनिष्ठ मार्गदर्शनांना पूर्वदेशांनी शाळांना निधीबाबत 43,945.7 सैनिक शाळांचा एक अनुदान 278.75 पुन्हा कनिष्ठ सहाय्यक अनुदान 8,012.45 संप्रयोजन अनुदाने 10,196.45 या ठिकाणी सहाय्यक अनुदाने संस्थांना 12,215.52 या ठिकाणी प्रौढ शिक्षण कार्यक्रमासाठी अनुदाने 9,806.75 प्रौढ शिक्षण कार्यक्रमासाठी 4,084.8 संचालक यांच्या नियोजनासाठी 37,779.95 शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी 8,819.2 शासकीय मंडळ यांच्यासाठी 965.65 शिशु केंद्र यांच्यासाठी 291.25 सर्वसाधारण शिक्षण शाळेसाठी 2,952.3 प्राथमिक संचालनासाठी 2,113.85 आयुक्त शिक्षणासाठी 2,063.6 विद्यार्थ्या युवक कल्याण कार्यक्रमासाठी 22,500 बालवीर बिरबाला यांना सहाय्यक अनुदान 7,043.40 महाराष्ट्र छात्रसेना वीरबाला महाराष्ट्र छात्रसेना 1,201.5 क्रीडा विकलांग संचालनासाठी 20,065.50 शारीरिक शिक्षण निदेशकसाठी 103.5 येथील युवक वस्ती वित्तीय सहाय्यासाठी वसतिगृहाला 5.40 प्रशिक्षण केंद्राची स्थापना क्रीडा 6,522 आणि क्रीडांगणाचा विकाससाठी 272.9 पुस्तक निर्मितीसाठी 43.25
अपंगाकरती एकत्रित शिक्षणासाठी 1562.35, शालेय शिक्षण क्रीडा विभाग दत्तमतसाठी 8524.25. आता हा निधी कसा वितरित करायचा संपूर्ण सूचना आपण बघणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. सन 2021-22 आर्थिक वीज वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला उपलब्ध निधी अनुदान खालील अटी शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे. एक, वित्त विभागाचे शासकीय कर्मचारी मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन प्रतिबंधक यामध्ये विविध सूचना अटी तसेच वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदानी असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत घरबांधणी अग्रिम तो वितरित करण्यात यावा. यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी. या ठिकाणी सांगितलेल्या अग्रिम मंजुरीसाठी महत्त्वाचं जे अनुदानी किमान रक्कम जी आहे घर मर्यादित घर बांधणीसाठी ती वितरित करण्यासाठी 1 सूचना केलेली आहे. 2, दिनांक 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2 अधिक अपत्य असणाऱ्या आजारात दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपवाद अगळता अग्रिमचा लाभ देता येणार नाही. 2 जास्त अपत्य असेल तर जुळवा व्यतिरिक्त असेल तर त्यांना अग्रिमचा लाभ देता येणार नाही अशी महत्त्वाची सूचना 2 आहे 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर असं सांगितलेलं आहे. 3, उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. जे उद्देश आहे त्यासाठीच करता येईल. लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही. हा ज्या निधी ज्या कामासाठी आला त्या निधीसाठीच त्याचा उपयोग करता येईल. 4, नंबर सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्र नियंत्रक अधिकाऱ्यांनी तरमा शासनास 10 सादर करावा. या सदर खर्चाचा अहवाल 10 इथे या ठिकाणी सादर करावायची सूचना दिलेली आहे. अनुदान वितरित करताना महाराष्ट्र अर्थसंपन्न नियम पुस्तिकामध्ये नमूद केलेल्या नियमांचे पालन करावे. तसे वित्त शासन क्रमांक विनियम भाग 2 17 एप्रिल 2015 प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका 1978 भाग उपयोग अटी शर्तीचे पालन सक्षम प्राधिकरण मान्यता घेऊन अनुदान अदा करण्यात यावे. जे अर्थसंकल्प पुस्तकामध्ये जे नियम आहे त्या नियमानुसार निधीचा वापर करण्यात यावा. या नियमी अटी शर्तीचे पालन करण्यात यावे अशी सूचना 5 दिलेली आहे. 6, पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तिथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळात तसेच वित्त विभागाने दिलेल्या सूचनाची अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करावी. 7, या ठिकाणी 6 सूचना केलेली आहे. निधी वाटप झाला आहे की त्याची खात्री या ठिकाणी करावायची आहे. 7, खासगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मधील अनुक्रमांक 27 नियम 119 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे. खासगी संस्थांना अनुदान उपलब्ध जे नियम पुस्तिका आहे त्या सक्षम अधिकाऱ्यांनी मान्यता घेऊनच अनुदान अदा करावायचं आहे. ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 विभाग 3 अनुक्रमांक 4 नियम 27 अनुय प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावे. जिल्हा परिषदेसाठी वितरित अनुदान त्यांच्या अनुदान विधान झाल्याशिवाय वितरित करू नये. निधी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. जिल्हा परिषदेसाठी वितरित अनुदान निधान झाल्याच्या त्यांचा वितरण करावायचे नाही अशी सूचना या ठिकाणी. 10, नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन 22 तरतूद केलेल्या योजनाचे निधी वितरणासंदर्भात वित्त विभागाची मान्यता आवश्यक आहे. नवीन खर्चा अनुषंगाने नवीन जे 22 आहे त्याच्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक आहे. 11, विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाची खर्चाची उपयुक्तता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत. शक्यता यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये. कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानापासून निधी हरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट हीची प्रत जोडलेली नसल्यास देयक पारित करू नये. संस्थेचा निधी हरित करण्यासाठी त्या संस्थेच्या लगतचे बँक अकाउंट आवश्यक आहे आणि बँक अकाउंटची प्रत जोडली नसल्यास देयक पारित नाही करायची अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. 12, प्रशासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंट ECSद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये. रक्कम ऑफलाईन पद्धतीने वितरित करावायची नाही अशा प्रकारची सूचना या ठिकाणी आहे.
13 स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा व त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावे. तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी. सदर अखर्चित निधी बँकमध्ये ठेवलेला असल्यास त्याची बँक अकाउंट स्टेटमेंट प्रशासन सादर करावे. एखाद्या कार्यक्रमाने खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये. रकमेचा तपशीलसाठी संबंधित संस्थेचा बँक स्टेटमेंट आवश्यक आहे. ते बँक स्टेटमेंट सर्वांच्या घेणे आवश्यक आहे. नंतरच त्यांना अनुमतीशिवाय निधी वितरित वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये अशा प्रकारची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. 14 वैयक्तिक लाभार्थ्याच्या कार्यक्रमांतर्गतची लाभार्थ्याची देयक आयोजित करताना लाभार्थ्याची यादी निश्चित करून योग्य त्या तपशीलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्याची अनुदाने आयोजित करण्यात येऊ नये. वैयक्तिक लाभार्थ्याची कार्यक्रमांकाशी संलग्न करण्यात यावी. अनुदानाची प्रदान इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीमचे ECS करण्यात यावे. वैयक्तिक निधी योग्य ते तपशील जोडल्याशिवाय वितरित करू नये अशा प्रकारची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. 15 शिष्यवृत्ती शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक लाभार्थी तसेच सवलती पोटी दिलेले अनुदान इत्यादीचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरनेस सिस्टीम ECS नेचे अदा करण्यात यावी. अशा सर्व बाबी आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात याव्या. या शिष्यवृत्ती सगळ्या गोष्टी ज्या वैयक्तिक लाभार्थी या सर्व आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात याव्या अशा प्रकारची सूचना आहे. 16 बांधकाम विषयक प्रस्ताव संदर्भात प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता तसेच आवश्यक तिथे सचिव समितीची आवश्यक मान्यता प्राप्त करून कामनीय निधी अर्थसंकल्पित करणे आवश्यक आहे. नवीन कामाबाबत निधीच्या उपलब्धतेची खात्री केल्यानंतरच कामाची निविदा सूचना काढून कार्यक्रम आदेश देण्यात येऊन काम सुरू करावे. आवश्यकतेप्रमाणे निधीचे वितरण करण्यात यावे. जुन्या कामाचा आढावा घेऊन प्राथम्याने पूर्ण करण्यात यावी. हा निधी ठेव बांधकामाच्या स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागास प्रदान करू नये. बांधकामाचा आवश्यकतेनुसार निधी वितरण करावेचा आणि जुन्या कामाचा आढावा त्या ठिकाणी घ्यावायचा अशा प्रकारची सूचना या ठिकाणी दिली आहे. 17 केंद्र पुरस्कृत योजनेसंदर्भात केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्याची खात्री संबंधित विभागाने नसल्यावर वित्त विभागाच्या अर्थप्राय शाखेकडून करून घ्यावी. यासाठी व्यय अर्थसंकल्प शाखेला नसती संदर्भी करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर सदर निधी प्राप्त झाला असल्यास तसेच राज्य शासनाच्या समृप हिस्सा प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावर वितरित करावा. यासाठी नसती पुन्हा वित्त विभागास सहमतीसाठी वेगळ्याने संदर्भित करण्यासाठी आवश्यक नाही. मात्र मागील वर्षामधील केंद्र शासनाचा निधी चालू वर्षी खर्च कराव्यास असल्यास त्याच आवश्यकतेप्रमाणे यथास्थिती नियोजन आदिवासी विकास विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग तसेच वित्त विभागाची सहमती घेण्यावर अनिवार्य राहील. मागील वर्षाचा निधी जर खर्च करायचा असला त्याला नियोजन विकास वित्त विभागाची त्याला सहमती घेणे आवश्यक आहे. 18 शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपद्धती नियम पुस्तिका उद्योग ऊर्जा कामगार विभागाने त्यांच्या क्रमांक 12/2014-82/3/4/1/12/2016 शासन निर्णयावर प्रसिद्ध केली आहे. सदर शासन निर्णय व त्यासोबत मार्गदर्शक सूचनाप्रमाणे तसेच 24/8/2017 शासन निर्णयातील तरतुदीनुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करून पाठपुरावादार निश्चित झाल्याशिवाय तसेच या मार्गदर्शक सूचनेतील अटीचे पालन करून खरेदीचे देयक कोषागारातून आहरित करण्यात यावी. खरेदीविषयक धनादेश संबंधित पुरवठादाराच्याच नावाने शक्यता इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमद्वारे ECS अदा करण्यात यावी. खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अटीशर्टीच्या इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमद्वारे त्या ठिकाणी अदा करावायचे आहे धनादेश. नंतर 19 अनेक वेळेला विभागाद्वारे संक्षिप्त देयकाद्वारे निधी खर्च करण्यात येतो. मात्र त्याचे तपशीलावर देयक सादर न केल्यामुळे लेखा आक्षेप घेतात व अपार संभवतात. तरी या पुढे विभागाने ज्या लेखाशीर्षकाली जुनी तपशीलावर देयके प्रलंबित असतील ती सादर केल्याशिवाय त्या लेखाशीर्षाखाली निधी वित्त विभागाच्या सहमतीशिवाय अहरित करू नये. ज्या शाळेंची जुनी देयके प्रलंबित आहे त्याला सादर केल्याशिवाय त्यांना पुढील निधी वित्त विभागासंबंधीशिवाय आरित करू नये अशा प्रकारची सूचना आहे. 20 विविध कारणामुळे अखर्चित राहिलेला निधी विभागाने त्यांच्या अधीनस्थ महामंडळाकडे हस्तांतरित करून तांत्रिकदृष्ट्या खर्च झाल्याचे दाखविले जाते. ही एक प्रकारची अनियमितता आहे.
याची विभागाने नोंद घ्यावी. तसेच त्यांच्या अधीनस्थ असलेल्या या पूर्वी अखर्चित निधी स्वयं प्रपंची खात्यातील महामंडळाच्या खात्यातील व इतर प्रकारे खर्च दर्शवून बाहेर ठेवण्यात आलेला संपूर्णतः खर्च झाल्याशिवाय तरतुदी आहारित व वितरित करू नयेत. या ठिकाणी असे निदर्शनात आणण्यात येते की श्री प्रपंची लेख्या खाली विभागाकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर निधी खर्चित असल्याचे दिसून येत आहे. येथे सदर निधीचा ताळमेळ घालून व लेखापरीक्षण करून निधी विहित मुदतीत खर्च न झाल्यास तो शासनाच्या जुरीत परत करण्यात यावा. सदर अखर्चित निधी बँकमध्ये ठेवलेला असल्यास त्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट शासनास सादर करावे. त्या ठिकाणी निधी जर अखर्चित असल्यास तो त्या तिचा ताळमेळ नाही त्याने विहित मुदतीत खर्च नाही झाला तर त्याचे त्या ठिकाणी बँक अकाउंट स्टेटमेंट त्या ठिकाणी सादर करायचे आहे. ही महत्त्वाची सूचना आहे. 21 थकीत देयकाच्या प्रदानासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी केलेले साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्याचे लेख सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय तो निधी हरित करण्यात येऊ नये. या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे. थकीत देयकाचे जे खर्च करण्यात येणारे जे प्रकरणी खरेदी केलेले जे साहित्य प्राप्त झाल्याचे व त्याचे लेखी सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय त्यांना पुढचा निधी द्यावायचा नाही अशा प्रकारची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. सदर शासन निर्णय अर्थसंकल्प पुस्तिका नियम क्रमांक 17/42 तसे वित्तीय अधिकारी पुस्तिका 1978 विभागीय नियम क्रमांक 149 विभागाने क्रमांक 2021 अर्थसंकल्प दिनांक 6 एप्रिल 2021 यांनी दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20AP04-30-14-51-38-59-21 असा आहे. डिजिटल सॉफ्टवेअरने हा करण्यात संक्षेपित करण्यात आलेला आहे. आपण महाराष्ट्रातील विनियोजन अधिनियम 2021 निधी वितरण तात्पुरती व्यवस्था कशा पद्धतीची नियमाटी शर्तीनुसार वितरित करावायची आहे ते आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, म्हणजे आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील.